कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्या आजारी होत्या. आता ती जी त्याच्याऐवजी जी पोटनिवडणूक लागणार आहे, पक्षाने जर आदेश दिला तर मी ही निवडणूक लढवणार आहे. पण पोटनिवडणूक पहिली जाहीर झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आम्ही तर तयार आहोत पक्षाच्या आदेशासाठी. पक्षाने आदेश दिल्यानंतर निवडणूक लढवणार. बिनविरोध व्हावी असं वाटत नाही का तुम्हाला? मुळात एक लक्षात घ्या की ही जी निवडणूक झाली आहे 2019 आणि ज्या मुक्ताताई आमदार झाल्या त्या तेव्हापासून आजारी होत्या. बिचाऱ्यांनी त्या आजारात सुद्धा ते जेवढं त्यांना शक्य होतं तेवढं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर याच्या आधी हा या म्हणजे मला वाटतं गिरीश बापटसाहेब आमदार 30 वर्ष होते. परंतु पोटनिवडणूक झाल्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये मतदार ठरवतील ना की बाबा कुणाला निवडून द्यायचं आहे. असं असतं की पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हायला पाहिजे, परंतु ती अपेक्षा कुणी करावी? त्यांनी सगळ्याच निवडणुका पोटनिवडणुका अशा जर बिनविरोध केल्या असेल, पंढरपूरची निवडणूक झाली, त्याच्यानंतर इथे मुंबईची जी झाली निवडणूक, त्याच्यामध्ये त्या महिलेला किती त्रास देण्यात आला होता तो कोणी दिला हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. मग जी पोटनिवडणूक लागणार आहे ती अशीच हसत खेळत पार पडणं गरजेचं आहे. भाजपच्या काही नेत्यांनी मात्र अशी देखील एक मागणी केली. आता ते त्यांचे विचार आहेत. मुळात मुक्ताताईंनंतर जर त्यांच्या घरात कोणाला द्यायचं असेल तर मला वाटतं तशी कोणती व्यक्ती नाही आहे. कारण का पती गेल्यानंतर महिला ती सक्षमपणे चांगली जबाबदारी करू शकतात. पत्नी गेल्यानंतर मला माहीत नाही की त्यांचे पती राजकारणामध्ये त्यांचा तेवढा सक्रिय सहभाग नाही किंवा त्यांचा मुलगाही खूप लहान आहे. आत्ताच नुकतं त्यांचं लग्न झालेलं आहे. परंतु ही मागणी मला कळत नाही की बाबा असं दुःखद निधन झाल्यानंतर की आमच्याच घरात दिलं पाहिजे असा काही नियम नाही आहे. एक भावनिक म्हणून आपण विचार करू शकतो, परंतु तो भावनिक विचार भाजपने आत्तापर्यंत पंढरपूरमध्ये का नाही केला, मुंबई निवडणुकीत का नाही केला, हाही बघणं भाग आहे. आणि कसबा मतदारसंघाला तसंही मुक्ताताई आजारी असल्यामुळे कसबा मतदारसंघाचे कामं तशीही झालेली नाहीत. खासदारही आजारी आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं काम करणारी व्यक्ती लोकप्रतिनिधी निवडून आले तर त्या 4-5 लाखांचं जे मतदारसंघ आहे त्या लोकांच्या कामं होऊ शकतात असं माझं स्पष्ट मत आहे. मुळात मुक्ताताई जाणं हे दुःखदायक जरी असलं तरी त्या सतत आजारी असायच्या आणि त्या आजारपणातनं त्या स्वतःला ज्या सावरत होत्या ते आम्ही बघून आम्ही त्यांना म्हणायचो की ताई तुम्ही घरी आराम करा, कारण का तब्येतीपेक्षा पुढे काही नाही. परंतु शेवटी काळाने त्यांच्यावर झडप घातलीच. असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आम्ही सर्वांनी भावपूर्वक श्रद्धांजली वाहिलेली आहेच आहे. भाजपचे जे विचार आहेत ते त्यांचे आहेत, परंतु ही पोटनिवडणूक लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर आदेश दिला तर ही निवडणूक मी लढायला कसब्याची निवडणूक मी लढेन. नक्कीच नाही झाली, कारण का एक लक्षात घ्या 2019 ही निवडणूक होती. 2019 मनसेने माझं तिकीट ज्या कारणासाठी ऐन वेळेला कापलं ते कारण मुक्ताताई टिळक होते की त्या आजारी आहेत आणि त्यांच्या त्या फॅमिलीला आणि मुक्ताताईंना कुठेतरी पक्षाकडनं न्याय देण्यासाठी भाजपचा जो प्रयत्न होता त्या ह्याच्यातच माझं तिकीट कापलं गेलं. असो त्यावेळी आम्ही ती कॉम्प्रोमाइज आम्ही केलं, कारण का मुक्ताताई आमच्या सहकारी होत्या आणि त्या आजारी असल्यामुळे खरंच कसबा मतदारसंघामध्ये तुम्ही लोकांना जाऊन विचारा, कोणतीही कामं आमदार विकास याची झालेली नाही. त्या पोस्ट टाकत होत्या, त्या स्वतः टाकत होत्या का त्या घरचे टाकत होते तो भाग निराळा झाला. त्याच्याही पेक्षा त्यांना त्या आजाराचा अतोनात त्रास झालेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतं राजकारणामध्ये तब्येतीपेक्षा कोणतंही पद महत्त्वाचं नसतं आणि त्याचाच त्रास त्यांना तो जास्त झाला आणि त्या आजाराने जास्त ग्रस्त होऊन त्यांचं दुःखद निधन झालं. त्यामुळे मला असं वाटतं की पोटनिवडणुकीमध्ये जनता जी जो कौल देईल तो मान्य असेल ना. आपण ती निवडणुकीत खेळीमेळ झाली पाहिजे. पण कसबा मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे, तुम्ही राष्ट्रवादीकडनं इच्छा व्यक्त केली. मी म्हणूनच सांगितलं ना राजकारणात काही होऊ शकतं त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर मला आदेश दिला तर मी निवडणूक लढवणार हे मी सांगितले.